हो तयार आहे मी. हो नक्की करते. काय झालं? कुठे काय नाही. नाही नाही म्हणजे कोणाशी बोलत होता तुम्ही? काय नाही ग, कामाचा फोन होता. हो तेच विचारते, कोणाचा होता फोन? अगं होता कोणाचा तरी कामाचा. अहो असं काय करताय मग? तुम्हाला सांगा ना मला कोणाचा फोन होता. सांगितलं ना कामाचा होता काहीतरी. तुम्हाला मला सांगायचं नाहीये का? ठीक आहे नका सांगू. थांब 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 थांब. मी स्वाद आस्वाद पुन्हा सुरू करावं असं तुला वाटत होत ना? हो. मी त्यांना माझा होकार कळवलाय. खरंच? शुभ्रा आई सर लवकर बाहेर या. अगो बाई याला काय झालं? सोहम काय रे? सोहम बरा आहेस ना? मला इंटरव्ह्यू साठी कॉल लेटर आले. शुभ्रा सोहम काय काय झालं रे? मला कंपनी मधून इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. अरे वा, पण तू आता शिक्षण परत सुरू करणार होतास ना, मग आता हे जॉबचं काय? सर शिक्षणाची जी काही फीज आहे ना, मला स्वतःच्या कमाईने भरायची आहे, म्हणून मी साईड बाय साईड जॉब करायचं ठरवलंय. अरे वा, दिस इज ग्रेट. बापड्या तू एवढी दगदग का करतोयस रे? दगदग नाही आई, ऍक्च्युली मला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचंय. अभिजित सरांसारखं, तुझ्यासारखं, शुभ्रासारखं. गुड गुड गुड. कुठली कंपनी? कुठली? वेबटेक कंपनी. वेबटेक? अरे ही तर माझ्या मित्राची कंपनी आहे. सर एक रिक्वेस्ट होती. अरे बोल ना, सांगू का त्याला? नाही ऍक्च्युली माझं नाव सजेस्ट करू नका तुम्ही. मी इंटरव्ह्यू देतो, सिलेक्ट झालं तर ठीक आहे, नाही तर मी कुठेतरी दुसरीकडे ट्राय करीन, पण प्लीज तुम्ही माझी शिफारस करू नका. आय रिस्पेक्ट दिस. ओके, मला तयारी करावी लागेल, इंटरव्ह्यूला आजच जायचंय. हा मी पण येते तुझ्या बरोबर. मी सोहमसाठी काहीतरी खायला बनवते. हो बनवू. सॉरी, मी त्या माझ्या मित्राशी बोलू का? अहो नको ना, तो म्हणतोय ना त्याला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचंय, करू द्या त्याला. नाही नाही, त्याबद्दल मला आदर आहेच. अरे पण बाप म्हणून माझी काही जबाबदारी आहेच ना. हो ना, मग त्याच्या मताचा आदर करा आणि करू द्या त्याचं त्याला. करेक्ट आहे, पण काय करू मी? मी त्याच्या इंटरव्ह्यूला त्याच्याबरोबर जाऊ का? बरं वाटेल ना त्याला? त्याला काय लागलं तर मी बरोबर असेन त्याच्या. मी जातोच. वा अभिजित राजे, आज खऱ्या अर्थाने तुम्ही सोहमचे बाबा झालायत. किती जीव तळमळतोय तुमचा त्याच्यासाठी. नाही खरंच खूप खूप वेगळंच वाटतंय मला काहीतरी, आणि पहिल्यांदा अनुभवतो ना मी हे सगळं. वेगळ्यापेक्षा खूप बरं वाटतंय, आणि त्याच वेळी काळजी पण वाटते. नका एवढी काळजी करू त्याची. अहो मोठा झालाय तो, चांगला समजूतदार झालाय. करू दे त्याचं त्याला. समजा तो धड पडला, काही चुकला, तर आपण आहोतच ना त्याला हात द्यायला. येस 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 ऑफकोर्स. कोणी बोलल तुम्हाला इंटरव्ह्यूला? काय आहे, किती गॅप्स आहेत करिअरमध्ये? अहो तुम्ही आधीचा पण जॉब सोडलाय आणि तुमचं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण नाही. मग अशा परिस्थितीत कसा जॉब द्यायचा तुम्हाला सोहम कुलकर्णी?
अहो मी काय म्हणते, रात्रीला पळीच्या फुटणीची आमटी करू का, मी वांगे बटरचा रस्सा बनवू काय? काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? काय काय नाही, सतत सध्या डोक्यात ते कॅमेरा खूप दिवसांनी फेस करायचा आहे ना, ते मला ठरत नाही काय बोलावं, कशी सुरुवात करावी, काय करावं. एकदा एखादी गोष्ट ठरवतोय मी आणि मग मला वाटतंय की हे काय बरोबर नाहीये. मला जमेल ना असं वरी, तू म्हणलीस म्हणून मी तयार झालो आहे करायला, पण मला कॉन्फिडन्स नाही अजून. अहो असं काय करताय, एक मिनिट थांबा. या बसा इकडे, हे बघा सवरी. या वया तर मी पुन्हा चिकटवल्या. अहो माझा जीव आहे त्या वयांमध्ये, अशा कशा खराब होऊन देईन त्या. बघितलं हे बघा, आमरसाचे पोदक, वडा भात, किती पदार्थ शिकवले होते तुम्ही. असं किती करतेस ग तू? अहो मी काहीच करत नाहीये, हे सगळं तुमचं ज्ञान आहे, तुमच्याकडनं शिकलेल्या गोष्टी लिहून ठेवल्यात मी ह्याच्यात. किती वेगवेगळे पदार्थ शिकवले होते तुम्ही. हे बघा कोफ्ता करी. तुम्हाला सांगू, कोफ्ता हा शब्द सुद्धा मी कधी ऐकला नव्हता. आम्ही कधी हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलो नव्हतो ना, एकदा ना तुम्ही सांगितलं त्या प्रमाणात अगदी तशीच मी कोफ्ता करी बनवली घरी. बबड्या आला घरी आणि म्हणाला, हे काय तू हॉटेलमधून जेवण मागवलंस? म्हटलं नाही अरे, मी स्वतः बनवली होती. त्याचा विश्वासच बसेना, शेवटी ही वही दाखवली मी त्याला, तेव्हा त्याचा विश्वास बसला. येस. अहो सांगा ना, हा जॉब तुम्हाला कोणत्या बेसिसवर द्यायचा? सर खरं सांगू, या पेपर्समध्ये तुम्ही बघितलं त्यापेक्षा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळल्यात तर तुम्ही हा जॉब नाही देणार मला. आता तुम्ही म्हणाल की का मी सगळं खरं सांगतोय, कारण मला खोटं बोलून जॉब नाही मिळवायचा आहे. सर मला माहिती आहे माझं ग्रॅज्युएशन इनकम्प्लीट आहे, माझ्या शिक्षणातही खूप गॅप्स आहेत, पण सर हे जे सर्टिफिकेट्स तुम्ही बघितलेत ना हे खरे आहेत. म्हणजे मी खोटं सर्टिफिकेट दाखवून जॉब मिळवला होता. काही वर्ष तो जॉब केला सुद्धा, पण ते म्हणतात ना प्रत्येक खोट्या गोष्टीला एक्सपायरी डेट असते. मला कळेल का तुम्ही हे सगळं का केलं होतं? माझ्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी, जी आता माझी बायको आहे. सर तिचा खूप विश्वास आहे माझ्यावर, म्हणून तिने माझ्याशी लग्न केलं आणि आता मला त्याच विश्वासाला पात्र ठरायचंय. सर आत्ता पण ती टेन्शनमध्ये माझी वाट बघत असेल, कारण माझा इथे इंटरव्ह्यू सुरू आहे. सर खरं सांगू, मला आयुष्यात ना फक्त त्या खुर्चीवर बसायचं होतं, बस. मेहनत करायची तयारी नव्हती, तेवढी केपेबिलिटी पण नव्हती, पण फक्त मला त्या खुर्चीवर बसायचं होतं आणि आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा होता. त्यासाठी मी बरेच झोल सुद्धा केले. झोल? आय एम सॉरी फॉर द लँग्वेज सर, पण तो शब्द करेक्ट आहे. सर मी ना खूप चुकीचा वागलोय, म्हणजे आईला खूप त्रास दिला, इतका की आईने बरेच वेळेला मला घराबाहेर सुद्धा काढलंय. मी स्वतःच्याच घरात चोरी सुद्धा केली आहे, पण सर आता नाहीये मी तसा, आता मी पूर्णपणे बदललोय. तेव्हा मला असं वाटायचं की फक्त पैशात सुख आणि समाधान असतं, पण मला आता कळलंय सर खरं सुख आणि समाधान ना आपल्या माणसांसोबत राहण्यात आहे. सर हे बघा, तुम्हाला ही नोकरी नसेल द्यायची ना मला तर नका देऊ, कारण आय एम शुअर आता मी तुम्हाला एवढं सगळं सांगितल्यावर तुमचा विश्वास नाही बसणार आहे माझ्यावर. काय ना सर, मी आता आहे असा आहे, मी जे काही आहे ते खरं सांगितलं तुम्हाला, कारण खोटं बोलून नोकरी नाही मिळवायची आहे मला.
सर आतापर्यंतचं आयुष्य ना माझं असं एक रोलर कोस्टर राईड होती. आत्ता कुठे माझ्या आयुष्याची गाडी ना फ्री व्हीला लागली आहे आणि मला समोर असा सरळ रस्ता दिसतोय आणि आता मला तोच फॉलो करायचा. आय एम सॉरी सर तुमचा वेळ घेतला आणि थँक यू इंटरव्ह्यूला बोलवलं. माझ्या कंपनीला हुशार माणसांपेक्षा प्रामाणिक माणसांची गरज आहे जे खरेपणाने माझ्या कंपनीत एक बेस तयार करतील, माझी कंपनी वाढवायला मदत करतील आणि माझ्या कंपनीला हव्या असलेल्या गोष्टी मला तुमच्यात दिसतात. इथे 90% मिळून घोकपमटी करणारी 1760 येतात पण आयुष्याचा खरा अर्थ घेऊन तू आलास. सोहम कसं झालं इंटरव्ह्यू, काय झालं, टेल मी एव्हरीथिंग. इट्स ओके, ठीक आहे ना, म्हणजे अरे काहीच हरकत नाही आहे, ही काय एकमेव कंपनी आहे का, करू ना आपण प्रयत्न. यू जस्ट डोंट वर असं काही एक झालेलं नाहीये. आयुष्यात पहिल्यांदा प्रामाणिकपणाचं आणि मेहनतीचं फळ मिळालंय मला. हे बघा आता आतमध्ये काय झालं, त्यांनी मला काय विचारलं, मी त्यांना काय म्हणालो काही विचारू नकोस, कारण मला खरंच काही आठवत नाहीये. मला फक्त एवढं आठवतंय मी त्यांना जे काही बोललो ना खरं खरं बोललो, मनापासून बोललो. मला कळत नाहीये तू काय म्हणतोयस, मला नीट एक्सप्लेन करून सांग. शुभ्रा मला नोकरी मिळालीये. आर यू सिरियस? ओ माय गॉड. सॉरी. खरं बोलून किती समाधान मिळतं ना, लाईफ मध्ये फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय मी. किती सॉलिड वाटतं यार, म्हणजे कसलं स्ट्रेस नाही, कसलं प्रेशर नाही, एकदम असं टेन्शन फ्री वाटतंय. हो ना, बघ सोहम ही फक्त सुरुवात आहे, यू हॅव अ लॉंग वे टू गो अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. आई आई, अरे कसा झाला इंटरव्ह्यू? आशावरी. अगो भाई तुम्ही पण आलात का, काय कसं झालं तिकडे सगळं? मी इंटरव्ह्यूला गेलो ना तिकडे त्यांनी मला खूप प्रश्न विचारले. अरे मला एवढे प्रश्न विचारले, इतके दिवस कार्यक्रम का केला नाहीत म्हणून. आई आणि माझं एक ना तो सांगून व्हायचंय अजून. सर आम्ही सुद्धा आता चालू आहे. मला वाटलं सांगून झालं. सर सर सांग, आता मी बोलू. तू सांग बाबा. आई तू इकडे, तू आधी बस इकडे. त्यांनी ना माझे सर्टिफिकेट बघितले आणि माझ्यावर खूप अपसेट झाले. ते म्हणाले अरे तुझ्या शिक्षणात खूप गॅप आहे. अरे सेम इयर मला पण एवढा गॅप गेला होता ना, मला टेन्शन आलं होतं, म्हटलं अरे शूटिंग होतं की नाही, पण मस्त झालं एकदम. ओके आई मला नोकरी मिळाली आहे. अरे 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट साइन करून आलोय. काय सांगताय, दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आज माझ्या सिरियलचा पहिला एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. काय सांगता, वाव. ए शुभ्रा जा जरा तवा गरम करत ठेव आणि मीठ मोरी घेऊन ये, लगेच आणते. कळेल कळेल, थांबा. एक काम करा, तुम्ही दोघं असे एकत्र या, एकत्र या, बबड्या ती फाईल ठेवून दे. नंतर करणार ते लवकर ये. ए शुभ्रा ये ना ग, सुरू झाला कार्यक्रम. आले 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 आले. हा
हाय, मी अभिजीत राजे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या खमंग खुसखुशीत चटपटीत झणझणीत कार्यक्रमामध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. वा, चप्पल चोर रुबाबदार दिसतो एकदम टीव्हीवर. क्यू, इतक्या दिवसांनी तुमच्या समोर येताना मला खरंच खूप खूप आनंद होतोय. खर तर हा शो मी परत करणार नव्हतो, पण माझ्या बायकोने आसावरीने मला मोटिवेट केलं. हो, तुम्ही टीव्हीवर माझं नाव घेतलं. ऐक ऐक ऐक, पुढे ऐक. आयुष्यात मी दोन गोष्टींवर खूप प्रेम केलं, एक फूड आणि दुसरी माझी बायको आसावरी. या दोन गोष्टींशिवाय मी जगूच शकत. आणि म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला या दोन गोष्टींसाठी मी गाण्याच्या दोन ओळी म्हणतो. वा वा, हमे और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. वाह वाह वाह. काय हे, कशाला एवढं सगळं? खरं तेच सांगितलंय. अग अरे चप्पल तोरा, तुझ्या बायकोचं नाव घेतलंस आसावरीच आणि माझं नाव घेतलंस तू? माझं नाव दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी. पुढच्या वेळ घ्यायचं म्हण दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी. दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी, हा करेक्ट. इथं म्हण. आणि यासाठी लागणार आहे गोष्ट. ए थांबा थांबा, मला नीटली होऊन घ्यायचं. आई, आता काय गरज आहे? शेफ खुद्द तुमच्या बाजूला बसलेले आहेत, तुमच्या आयुष्यात आहेत ते आता. अहो, पण तरी मला तिथलंच लिहून घ्यायचंय. अरे पण दोन चमचे हळद, अर्धा इंच आलं. अर्धा इंच परफेक्शन आहे भाई. आणि पाच लसणाच्या पाकळ्या.